आता घेतोय. प्रश्न चौथा काय बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला. ऑन अ नंबर लाईन संख्या रेषेवर पॉइंट ए बी सी दिले, आर सच दॅट, कसे दिले, एसी डिस्टन्स एसी इज इक्वल टू 10, डिस्टन्स सी बी इज इक्वल टू 8, देन फाइंड ए बी. आणि त्यांनी काय सांगितलंय, कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज, सर्व शक्यतांचा विचार करा. आता तीन शक्यता तुम्हाला सांगितलं दरम्यानचा संबंध शिकवत असताना, तिघे जर का शाळेमध्ये जात असतील ए बी सी, तर कधीतरी बी मध्ये असतो, कधी ए मध्ये असतो, कधी सी मध्ये असतो. या तीन शक्यता, म्हणजे पहिली शक्यता काय आपली, ए डॅश बी डॅश सी, म्हणजे इथे बी मध्ये असेल. दुसरी शक्यता काय रे, की ए डॅश सी डॅश बी सी मध्ये असेल. किंवा तिसरी शक्यता काय रे, आता इथे बी मध्ये झालं, इथे सी मध्ये झालं, आता कोण मध्ये येईल, ए, म्हणजे इथे बी डॅश ए डॅश सी. अशा तीन शक्यता येते. बघा इथे काय येते, तीन बिंदू आहेत, तिन्ही दरम्यानचा संबंध दिला, याचा अर्थ समजून घ्या. ए डॅश बी डॅश सी याचा अर्थ काय होतो, हे तिन्ही एक रेषीय आहेत, संख्या रेषेवर दिले, ऑन अ नंबर लाईन, म्हणजे ते एक रेषीय आहेत ऑलरेडी. एक कधीतरी बी मध्ये असेल, सी मध्ये असेल किंवा ए मध्ये असेल. आता आकृती न काढता सुद्धा याच्यावरून तुम्ही सूत्र लिहू शकता. मग अशी आकृतीवरून तुम्ही दरम्यानचा संबंध लिहित होता, मग दरम्यानचा संबंधावरून तुम्ही सूत्र लिहू शकता. काय सूत्र येईल, सर्वात मोठा अंतर डिस्टन्स, बोला डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स काय येईल बी सी. बरं, म्हणजे तुम्हाला सर्वात मोठा अंतर म्हणजे पहिला आणि शेवटचा बिंदू, नंतर या दोघांचे या दोन बिंदूतील अंतर आणि या दोन बिंदूतील अंतर. इथे काय सांगा बघूया सूत्रात, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी. कळतंय का, सूत्र तुम्हाला मला लिहायला शिकवलंय. आकृतीनं काढतो दरम्यानचा संबंध दिला तर डायरेक्ट सूत्र लिहू शकतो, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स बी ए प्लस डिस्टन्स ए सी. कळतं ना, बी आणि ए बी एकच. आता आपण किमती टाकूया, बघा काय दिलं, ए सी 10 दिलंय, ए सी 10 बरोबर डिस्टन्स ए बी तुम्हाला काढायचे, बरं, आणि डिस्टन्स बी सी किती दिलाय 8, बी सी आणि सी बी एकच. इथे डिस्टन्स ए बी तुम्हाला काढायचे, ए सी किती दिलंय तुम्हाला 10 आणि सी बी किती दिलंय तुम्हाला 8. इथे डिस्टन्स बी सी किती दिलंय 8 बरोबर डिस्टन्स ए सी किती दिलंय 10 आणि काय करायचंय डिस्टन्स ए बी, ए बी आणि बी एकच, ए बी तुम्हाला काय करायचं आहे काढायचं. कळलं कसं, ते तिन्ही शक्यता मी एकाच वेळेला तुम्हाला समजावं म्हणून तुम्ही एकाखाली एक लिहिलं तरी चालेल, समजावून मी एकत्र लिहिलंय. आता इथे काय होईल बघा, इथे काय होईल, हे आधी काट आहे, इकडे आल्यानंतर काय होतील वजा, डिस्टन्स ए बी म्हणजे किती येईल रे 2 डिस्टन्स ए बी. मग सरळ करून कसं लिहाल, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर किती आला 2 2 युनिट्स. आता इथे काय सांगा, डिस्टन्स ए बी बरोबर किती 18 आणि इथे काय होईल सांगा, इथे 8 हे अधिक 10 आहे, तिकडे लागला होतील वजा 10 बरोबर डिस्टन्स ए बी. इथे काय सांगा, भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह, 10 8 गेले 2 आणि मोठ्या संख्येत चिन्ह डिस्टन्स ए बी. आणि म्हणून इथे डिस्टन्स ए बी काय आलं रे -2. आणि आता इथे नीट लक्षात घ्या, वजा 2 आलंय, सकाळी आपण पाहिलंय काय रे, डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह, डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजे सकाळी काय पाहिलं रे, अंतर ऋण नसते, पाहिलं ना आपण ऋणोत्तर आणि ऋण धन पाहत होतो आपण, याचा अर्थ डिस्टन्स ए बी चा अंतर. अँसर काय आहे तुमचं, अँसर डिस्टन्स ए बी बरोबर 2 असेल, किंवा काय असेल डिस्टन्स ए बी बरोबर किती येईल 18. डिस्टन्स ए बी बरोबर 2 येईल किंवा 18 येईल, -2 येईल का नाही, का नाही येणार, कारण अंतर ऋण नसते. लिहून घ्या पटकन,
इतना युनिट्स द्यायला विसरू नका, इथे पण लिहा डिस्टन्स ए बी टू युनिट्स एकक और डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 18 युनिट्स म्हणजे एकक। पुढचं एक्झाम्पल बघा सेम आहे, तुम्ही एक्झाम्पल लिहून घ्या तोपर्यंत मी पुढचं एक्झाम्पल लिहितो। पुढे काय दिलंय बघा एक्झाम्पल नंबर 5 सेम तसंच दिलंय, पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर पॉइंट। क्वेश्चन नंबर 5 काय दिलंय, पॉइंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर पॉइंट्स, म्हणजे काय रे, बिंदू एक्स वाय झेड हे एकरेषीय आहे, सच दॅट काय सांगितलं, डिस्टन्स एक्स वाय, डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 70, डिस्टन्स वाय झेड, वाय झेड इज इक्वल टू 8, फाइंड काय सांगितलंय, डिस्टन्स एक्स झेड, एक्स झेड बरोबर। आता इथे सेम एक्झाम्पल आहे, फक्त एबीसीच्या ऐवजी काय दिले तुम्हाला, एक्स वाय झेड, पण तुम्हाला इथे तिन्ही पॉसिबिलिटीज लिहाव्या लागतील। एक्स वाय झेडच्या ऐवजी काय दिले त्यांनी, एबीसीच्या ऐवजी एक्स वाय झेड दिले, मग इथे तिन्ही शक्यता लिहाव्या लागतील, कारण कॉलिनर पॉइंट्स आहेत म्हणजे एक रेषे बिंदू आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये दरम्यानचा संबंध येणार, बरोबर की नाही। तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतोय, एका पुढे एक लिहितोय, बरोबर। आता काय करूया, पहिली शक्यता बघा, एक तर एक्स वाय झेड किंवा एक वाय मध्ये घ्या किंवा झेड मध्ये घ्या, एक्स झेड वाय किंवा एक्स मध्ये घ्या, वाय एक्स झेड, बघा तिन्ही मध्ये आले का, एकदा वाय मध्ये आला, एकदा झेड मध्ये आला, एकदा एक्स मध्ये, तिन्ही पॉसिबिलिटीज। आता कोण सांगेल सूत्र, सर्वात मोठं अंतर एक्स झेड बरोबर डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड, इथे कोण सांगेल सूत्र, सर्वात मोठं अंतर एक्स वाय डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय, इथे डिस्टन्स वाय झेड सर्वात मोठं अंतर, डिस्टन्स वाय एक्स प्लस डिस्टन्स एक्स झेड, जसं आहे तसं लिहित जा, एक्स वाय वाय एक्स अर्थ एकच होतो। आता इथे किमती टाकूया आपण, एक्स वाय किती दिले रे, एक्स वाय 70 आणि वाय झेड किती दिलंय 8, आणि काढायचे काय, डिस्टन्स एक्स झेड काढायचे, बरोबर। एक्स वाय किती दिलंय 70, डिस्टन्स एक्स झेड काढायचे आणि वाय झेड किती दिलंय 8, झेड वाय आणि वाय झेड एकच। आता इथे डिस्टन्स वाय झेड किती दिलंय 8, वाय एक्स म्हणजेच एक्स वाय 70 आणि डिस्टन्स एक्स झेड काय करायचे काढायचे, कळलंय पण समजण्यासाठी तुम्हाला समोरासमोर लिहितोय। म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर 8 आणि 7 किती येतील, 8 आणि 7 15 म्हणजे किती येतील 25, बरोबर ना, 17 आणि 8 किती झाले 25। आता इथे इथे काय होईल रे, हे अधिक 8 आहे, तिकडे आल्यावर काय होतील वजा 8, डिस्टन्स एक्स झेड म्हणजे किती येणार 9, 9 आणि 8 17, डिस्टन्स एक्स झेड, बरोबर। आता इथे मगाच्या सारखंच 8 वजा 17 डिस्टन्स एक्स झेड, आता इथे काय होणार वजा 9, कारण मोठ्या संख्येचे चिन्ह 17तून 8 गेले 9 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह बरोबर डिस्टन्स एक्स झेड, आणि वजा आलंय डिस्टन्स एक्स झेड बरोबर मायनस 9, वाक्य तेच डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह, अंतर ऋण नसते,
म्हणून तुमचा आंसर काय नाही इथे सरळ करून लिहू आपण एक्स झेड बरोबर 25 एकक इथे डिस्टन्स एक्स झेड बरोबर 9 एकक म्हणून आंसर काय लिहाल डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 25 युनिट्स असेल किंवा डिस्टन्स एक्स झेड बरोबर किती असेल 9 एकक कळतंय दोन्ही एक्झाम्पल अतिशय सोपी होती सेम होती कळतंय एक लक्ष देऊन लिहा व्यवस्थित तोपर्यंत मी पुढचं एक्झाम्पल लिहितो क्वेश्चन नंबर 6 सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या एकाखाली एक लिहा तुम्हाला समजण्यासाठी मी काय केलंय पुढे दिले तिन्ही पर्याय समजले पाहिजे केस 1 केस 2 आणि केस 3 एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर 6 वर स्केच द प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर आकृती काढा आणि याच्यामध्ये तीन प्रश्न दिले त्याच्यापैकी पहिला प्रश्न आहे ए डॅश बी डॅश सी अँड डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 11 आता डिस्टन्सच्या ऐवजी त्याने लेंथ दिले बघा लेंथ ए सी तुम्हाला सकाळी सांगितलं की लेंथ एसी अगोदरच्या लेक्चरला सांगितलं की लेंथ एसी लिहिल्यानंतर मध्ये स्वल्पविराम द्यायचं नाही 11 लेंथ बीसी म्हणजे या रेषाखंडाची लांबी येते 6.5 देन काय काढायला सांगितलं तुम्हाला लेंथ ए बी लेंथ ए बी बरोबर किती सर्वांचं हे एक्झाम्पल लिहून झालंय पुढचं एक्झाम्पल बघा पळ्यावरचं एक्झाम्पल लिहा तो पर्यंत आणि तुम्हाला आता दरम्यानचा संबंध दिलाय त्यामुळं आकृती काढणं तुम्हाला सोपं आहे आकृती कशी काढायची ते सकाळी शिकवलंय तुम्हाला आणि इथे आता तीन पर्याय नाही एकच पर्याय दिलाय त्यांनी मगाशी काय झालं होतं की पर्याय दिले नव्हते म्हणून आपण तिन्ही पण पर्याय घेतले तिन्ही शक्यता घेतल्या केस 1 2 आणि 3 शक्यता 1 शक्यता 2 आणि शक्यता 3 पण इथे तरी एकच शक्यता दिले त्यामुळं काय करायचं आपल्याला ए डॅश बी डॅश सी याच्यानुसार आकृती कशी काढाल रे आकृती मला सांगितलं तुम्हाला कशी काढायची बघा ए बी आणि सी या दरम्यानचा संबंध दिलेला आहे इथं ए सी बरोबर किती दिलाय 11 बीसी बरोबर 6.5 आणि एबी बरोबर काढायचं अतिशय सोपं आहे या दरम्यानच्या संबंधावरून सुद्धा तुम्ही सूत्र लिहू शकता पण त्याने आकृती पण काढायला सांगितली कसं हे सूत्र रे सर्वात मोठा अंतर कुठलं येईल एसी बरोबर डिस्टन्स ए बी आधी डिस्टन्स काय येईल बीसी बरोबर आता तुम्ही सूत्र लिहायला व्यवस्थित शिकलाय सर्वात इथं सुद्धा बघा सर्वात मोठा अंतर बरोबर एबी आधी बीसी आकृती शिवाय सुद्धा तुम्हाला लिहिता येईल आता म्हणून 11 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी अधिक 6.5 आता काय करणार 11 मायनस 6.5 डिस्टन्स ए बी आता वजाबाकी येत नाही बऱ्याच मुलांना कोण सांगेल समासामध्ये वजाबाकी करा बघूया बरेच जण 11 खाली 6 लिहितात कसे लिहितात बघूया पटपट वजाबाकी करा बघायला इथे 11 पूर्णांक आहेत म्हणजे अपूर्णांक काय ते 0 वजा इथे काय होणार आहे 6.5 या 1 खाली 6 लिहायचे आणि पॉईंट खाली पॉईंट हे झाले तुम्हाला तिसरे चौथीला 10 तून 5 गेले 5 अच्छा 1 11 तून 7 गेले राहिले किती 4
म्हणजे किती आला 4.5. बऱ्याच मुलांना वजाबाकी अपूर्णांकाची येत नाही. इथं लिहिताना गोंधळ करतात. अकराच्या पुढे काय करायचं कळत नाही त्यांना. तर अकराच्या पुढे पॉईंट काय येणार? झिरो. पॉईंट खाली पॉईंट 6.5 आणि वजाबाकी. म्हणून डिस्टन्स एबी बरोबर किती येईल रे? 4.5 युनिट एकक. युनिट दिलं नाही म्हणजे काय लिहायचं? एकक. बरं, त्यातलं दुसरं एक्झाम्पल काय दिलंय बघ. दुसरं एक्झाम्पल आर डॅश एस डॅश टी लेंथ एस टी बरोबर. आता इथे लक्षात, इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे लेंथ काढायला सांगितली. दोन बिंदू मधील अंतर म्हणजे त्या रेषाखंडाची लांबी. मग लिहिताना असं लिहिलं तरी चालेल. याचं रूपांतर डिस्टन्स ए बी, ए व बी मधील अंतर म्हणजे त्या रेषाखंडाची लांबी 4.5 युनिट्स. याच्यामध्ये रूपांतर करून लिहिलं तरी चालेल. रेषाखंडाची लांबी म्हणजे त्या दोन बिंदू मधील अंत्यबिंदू मधील अंतर. पुढे तुम्हाला डेफिनेशन शिकवणार आहे. एस टी बरोबर 3.7 डिस्टन्स. एस टी बरोबर डिस्टन्स झालं, लेंथ दिले. लेंथ एस टी बरोबर 3.7. पुढे काय दिलंय? आर एस बरोबर 2.5. आर एस बरोबर लेंथ, आर एस बरोबर 2.5. तर काढायचं काय? आर टी. देन लेंथ आर टी बरोबर किती असं विचारलं. काय करायला तुम्ही आपल्या नियमानुसार पहिल्यांदा काय काढायचं आहे? आकृती. अतिशय सोपं आहे. बोला, दरम्यानच्या संबंधानुसार आकृती कशी काढणार? आर एस आणि टी. बरं, किमती काय दिले? एस टी 3.7, आर एस 2.5 आणि आर टी म्हणजे सर्वात मोठी विचारली. अतिशय सोपं आहे. सूत्र कसं लिहायला सांगा? डिस्टन्स आर टी बरोबर. बघा आकृतीचा फायदा, सूत्र लिहिता येतो. डिस्टन्स आर एस अधिक डिस्टन्स एस टी डिस्टन्स आर टी बरोबर 2.5 प्लस 3.7 डिस्टन्स आर टी बरोबर. आता बेरीज तरी करता येते का? करा सर्वांनी समासामध्ये. 2.5 प्लस 3.7 पॉइंट खाली पॉइंट, सात आणि पाच 12, तीन आणि दोन पाच आणि एक 6, 6.2. म्हणून लेंथ आर टी बरोबर 6.2 युनिट्स. लिहा सर्वांनी, बेरीज पण समासामध्ये करायची. आणि यातला तिसरं एक्झाम्पल लिहितो तोपर्यंत मी. दुसरं लिहा तोपर्यंत. प्रश्न सहाव्या मधला तिसरं एक्झाम्पल काय बघा. एक्स वाय चे एक्स डॅश वाय डॅश छेद लेंथ एक्स छेद लेंथ एक्स छेद इज इक्वल टू 3√7 तीन वर्गमूळ असतात. एक्स वाय बरोबर लेंथ एक्स वाय बरोबर 7√7 देन लेंथ वाय छेद बरोबर किती. आपल्या नियमानुसार पहिल्यांदा काय काढायचे? आकृती. आकृतीवरती काय करायचं? दरम्यानचा संबंध दिलायस तुम्हाला एक्स वाय छे. याचा अर्थ लक्षात घ्या, हे बिंदू कसे आहेत? एक रेषा आहेत आणि दरम्यानचा संबंध दिलाय. वाय हा एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे. आता किमती टाकूया आपण. एक्स वाय किती दिले? 7√7. त्याच्यानंतर एक्स छेद म्हणजे सर्वात मोठा अंतर दिलंय 3√7. तर विचारलं काय? वाय छेद. आपलं सूत्र सांगा. काय सूत्र आपलं? सर्वात मोठा अंतर एक्स छेद इज इक्वल टू
डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय छे किमती टाका 3√7 एक्स वाय स्क्वेर रूट सेवन प्लस डिस्टन्स वाय छे आता ये आधी का इकड़े आया नंतर काय होती वाचा बरोबर डिस्टन्स वाय छे काय विल सांगा बघूया जास्त घाबरू नका वर्गमूळात आले म्हणजे इथे सहगुणक नसतो म्हणजे एक असतो असं लक्षात ठेवा 3 आंबे वजा 1 आंबा म्हणजे किती आंबे राहतील 2 आणि 3 तून 1 गेला तर किती 2√7 अतिशय सोपं आहे म्हणजे वापरायचं म्हणजे 3√7 वजा 1√7 सहगुणक नसतो म्हणजे एक असतो आणि बरोबर डिस्टन्स काय झालं वाय छे कळतं ना म्हणजे इथे 3 आहे इथे 1 आहे म्हणजे डिस्टन्स वाय छेद बरोबर 2√7 म्हणून लेंथ वाय छेद 2√7 काय युनिट म्हणजे एकक कळतंय का तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक आपला 6 पूर्ण झाला आता एकच प्रश्न राहिलाय तो घेऊया आपण पटकन तुम्ही लिहून घ्या एक प्रश्न राहिलाय लगेच आपण संपूया छोटा आहे तो 2 मिनिटाचा सर्वांनी लिहून घ्या पटपट झालं सर्वांचं लिहून पुढचा प्रश्न 7वा भाग काय येतो क्वेश्चन नंबर सेवन दिलाय व्हिच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स काय सांगितलं त्याने की 3 बिंदू घ्या कसे नैकरेष्य आणि त्यातून जर फिगर काढा ती काय असेल ते फिगर काय असेल मग 3 आपण वेगवेगळे बिंदू घ्या बघा हे नैकरेष्य बिंदू आहेत बरोबर आणि यातून जाणारी आकृती काढायची यातून जाणाऱ्या प्रत्येक 2-2 बिंदूला जोडणाऱ्या रेषा काढा प्रत्येकी 2-2 बिंदूला काय करणार आहे जोडणाऱ्या रेषा काढा आणि मग तुम्हाला समजेल की या आकृती कशाची तयार होते बिंदूला बिंदू कुठलेही 3 घ्या नॉन कोलिनियर कुठले घेत आहे ए बी सी बघा मी काय केलं त्याने काय सांगितलंय की 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स घ्यायचे 3 नैकरेषीय बिंदू घ्यायचे आणि त्यातून जाणारी काय काढायचे आकृती काढायचे तर कोणती आकृती तयार होईल कुठली आकृती तयार होईल रे जर हे तिन्ही बिंदू जोडले तर काय तयार होतोय ट्रायंगल काय तयार होतोय ट्रायंगल ट्रायंगल म्हणजे काय तयार झालं आपला त्रिकोण काय तयार होतोय त्रिकोण तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवलाय व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल तुम्ही व्यवस्थित एकदा बघून लिहायचं आणि 2 वेळा न बघता लिहायचं आता आपण इथेच थांबतोय धन्यवाद